नाशिक जिल्ह्यातील कसमदे पट्टा म्हणजेच कळवण सटाणा मालेगाव देवळा या तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांना डाळिंबानं बरंच काही दिलं, मात्र डाळिंबावर आलेल्या तेल्या रोगानं होत्याचं नव्हतं केलं. मालेगावच्या टिंगरीचे अंकुश जाधव त्यातीलच एक. मात्र जाधव यांनी डाळिंबाला पर्याय म्हणून शेवग्याची लागवड केली. शेवग्यानं त्यांना आधारच दिला नाही तर कोट्याधीश बनवलं. मालेगावच्या टिंगरी गावचे हे आहेत अंकुश जाधव. त्यांची वडिलोपार्जित 10 एकर शेत जमीन आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत जाधव यांनी डाळिंबाची लागवड केली. डाळिंबानं त्यांना भरभराट आणली. 10 एकरावरून ते 82 एकर जमिनीचे मालक झाले. मात्र डाळिंबावर आलेल्या तेल्या रोगानं ते अडचणीत आले. मात्र अशा बिकट परिस्थितीत त्यांनी न डगमगता डाळिंबाला पर्याय म्हणून ओडिसी जातीच्या शेवग्यांची लागवड केली आणि शेवग्यानं केवळ त्यांना तारलंच नाही तर कोठ्याधीशही बनवलं. त्याच्यात आम्ही बाजरी, मका, कापूस, उडीद असं घ्यायचो आणि त्याच्यानंतर मग आम्ही डाळिंब लागवड केली. डाळिंब लागवडमध्ये चांगला रिझल्ट मिळाला. त्याच्यानंतर मग डाळिंब संपले, मग शेवगा सोडला. शेवगात पण चांगला पैसा मिळाला, पण कष्ट करून भगवंताने चांगले दिवस दिले. अंकुश जाधव यांना अमोल, प्रशांत आणि शिवाजी ही 3 मुलं. मुलं शेवगा पिकाचं नियोजन आणि व्यवस्थापन बघतात. 2015 साली जाधव यांनी 3 एकरावर शेवगा लागवडीला सुरुवात केली, नंतर 15 एकरवर आणि आता 35 एकरावर 12x6 फूट अंतरावर त्यांनी 18,150 शेवग्याची रोपं लावली. शेणखत, औषध आणि मजुरी असा 25 लाख रुपये खर्च आला. आतापर्यंत 1.25 टन उत्पादन त्यांना मिळालं आहे. व्यापारी जागेवर सरासरी 70 रुपये प्रति किलोप्रमाणे शेवगा खरेदी करत असल्यानं त्यांना आतापर्यंत 70 लाखाचं उत्पन्न मिळालं, तर आणखीन 150 टन उत्पन्न अपेक्षित असून त्यातून 80 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा असल्यानं खर्च वजा जाता जाधव यांना 1.25 कोटीचा नफा मिळेल. 3 एकरावरनं 15 एकरावर आलो, त्याच्यात पण त्या हिशोबाने चांगल्यापैकी उत्पादन आम्हाला मिळालं आणि आत्ता यावर्षी आम्ही 35 एकर शेवगा लागवड केलेली आहे आणि 35 एकरात जवळपास आमचा आत्तापर्यंत 1.25 टन माल निघालेला आहे. खर्च वजा जाता निव्वळ नफा आम्हाला 1 कोटी रुपये अपेक्षित आहे. जाधव शेवग्यावर रासायनिक खताचा अत्यल्प वापर करतात. सेंद्रिय खत वापरावर अधिक भर देत असल्यानं त्यांच्या शेवग्याला चांगली मागणी आहे. ड्रीपद्वारे आवश्यकतेनुसार पाणी देत असल्यानं पाण्याचं योग्य नियोजन होतं आणि चांगल्या प्रतीचं उत्पादन मिळतं. साधारण शेवग्याला आम्ही शेणखताचा खूप भरपूर उपयोग वापर करतो. रासायनिक जेवढं कमी वापरता येईल त्या हिशोबाने सेंद्रिय खतांवर भर देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यात शेणखत झालं, निंबोळी पेंट किंवा आणखी रासायनिक जे पण कल्चर असतील ते वापरणं गरजेचं आहे. त्याच्यात शेवग्याला मेन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांचं योग्यरित्या व्यवस्थापन करणं ते पण फार गरजेचं आहे. जाधव यांच्या शेवगा व्यापारी जागेवरूनच खरेदी करतात. रोज ते मजुरांकडून तोडणी करून नंतर पॅकिंग करून ठेवतात. रोजचा आम्ही 5 ते 6 टन माल काढतो. मजुराच्या सहाय्याने माल काढून शेडमध्ये टाकतो आणि त्यानंतर आम्ही तिथे योग्य चांगला शॉर्टिंग करून एक्सपोर्ट क्वालिटीचा माल शॉर्टिंग करतो. त्यानंतर तिथून व्यापारी जागेवरती येतात आणि माल पॅकिंग करून एक्सपोर्ट करतात. जाधव यांच्याकडे शेवग्या व्यतिरिक्त 10 एकरांवर डाळिंब, 10 एकर कांदा, 4 एकर ॲपल बोर, बाकीच्या क्षेत्रात गुरांसाठी काम करतात. जाधव यांच्यासाठी शेवगा वरदान ठरला. जाधव यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही वेगळी वाट धरून शेतीत प्रगती करण्याची गरज आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.